समाजमाध्यमांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधित राहिलं पाहिजे अशी भूमिका भाजपाच्या शिष्टमंडळानं काल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे मांडली अशी माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे प्रवीण दरेकर आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या आमदारांनी काल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली समाजमाध्यमातून आपली मतं व्यक्त करणाऱ्या भाजपाच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यात येत आहे तसंच समाजातली कोणीही व्यक्ती समाज माध्यमावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करत असेल तर त्यांनाही पोलीस ठाण्यात बोलवून त्यांच्यावर गुन्हा दाखल करणं असे प्रकार सध्या सुरू आहेत असं या शिष्टमंडळानं राज्यपालांना सांगितलं या संदर्भात अंकुश आणण्यासाठी निवृत्त न्यायाधीश मुख्य सचिव आणि समाजमाध्यम तज्ञ अशा सदस्यांची एक समिती नियुक्त करावी या समितीचा अहवाल मागवून राज्यपालांनी या विषयात स्वतः हस्तक्षेप करून या गोष्टी थांबवाव्यात अशी आमची भूमिका राज्यपालांकडे मांडल्याचं दरेकर यांनी सांगितलं